बातमी पुण्यातून हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून एका तरुणावरती तिघांनी गोळीबार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून फिर्यादी घरी जात असताना एक स्कॉर्पिओ त्याच्याजवळ येऊन थांबली आणि त्यातील एकाने फिर्यादीला प्यासा हॉटेल कुठे आहे याची विचारणा केली. त्याने आधी मला माहिती नाही असं सांगितलं पण नंतर त्याने प्यासा हॉटेल कुठे आहे हे दाखवलं. याचा राग मनात धरून त्याला शिवीगाळ आणि हाताने मारहाण करण्यात आली तर एकाने एअर पिस्तूल काढून त्याच्या पायावरती फायरिंग केलं. या प्रकरणी अंबादास हुंडेला अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. मारुती चौकामध्ये ही जी पांढरी कार आहे आरोपींची तिथं थांबलेली होती. त्यापैकी एका आरोपीने त्यांना गाडीत बस आम्हाला प्यासा हॉटेल दाखव आम्हाला तिथे दारू घ्यायची असं म्हणाला. सुरुवातीला फिर्यादीने नकार दिला पण त्याला तिथं थोडंसं त्यांनी दमदाटी केली मारली परत फिर्यादी तयार झाला आणि फिर्यादीने प्यासा हॉटेल दाखवलं आणि ते गाडीमध्ये दारू पीत FC रोड वगैरेवर या परिसरात फिरले. आमच्या DB लोकांनी सगळ्यांनी वर्कआउट करून फुटेज बघून हे सगळं जे आहे आरोपी गाडी आणि आरोपी चार आरोपी निष्पन्न केले गाडी निष्पन्न केली एक आरोपी आणि गाडी ही जप्त केलेली आहे. आता आरोपीचं PCR घेऊन पुढील तपास करीत आहोत.